वृत्तवाहिनी नव्यानं सुरुवात होत आहे. या कृषीप्रधान वृत्तवाहिनीला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि प्रामुख्यानं विदर्भ कार्यक्षेत्रामध्ये याची सुरुवात होते आहे. विदर्भापासून सुरुवात होत आहे. कृषीप्रधान वाहिन्या ह्या फार कमी आहेत, अल्प वाहिन्या आहेत. पूर्णकालीन वाहिनी तर मला माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच वाहिनी अशी आहे की जी पूर्णकालीन शेतकऱ्यांसाठी वाहून देणारी वाहिनी असेल. अनेक वृत्तवाहिन्या मी पाहिल्या, त्याच्यामध्ये एक तास अर्धा तास शेतकऱ्यांसाठी दिला जातो. पण शेतकऱ्यांविषयी खरी आस्था आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं नवी दिशा देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होईल. मी या चॅनलला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषीप्रधान टी व्हीची नव्याने चॅनल सुरू होत आहे असं समजतं आहे आणि या नवीन चॅनलला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की कृषीप्रधान टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही या क्षेत्रामध्ये जे काही नाविन्यपूर्ण घडतं आहे, तंत्रज्ञानाचा उपयोग उत्पन्न वाढवण्याकरता होणारा फायदा, दुष्काळी परिस्थिती सामना करण्याकरता जे काही प्रयत्न करावे लागतात त्याच्यामध्ये मार्गदर्शन, भरपूर काही ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला शेतकऱ्याला शिकण्यासारखं तुम्ही करू शकाल अशी मला खात्री आहे. तुमच्या नवीन चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा. कृषीप्रधान वाहिनीला सर्वप्रथम मी शुभेच्छा देते आणि विदर्भातल्या जे शेतकरी आहेत ज्यांना आपण बळीराजा म्हणतो, वास्तविक पाहता त्यांचे जी आता कंडिशन आहे, जी परिस्थिती आहे, अशा वाहिनींच्या मार्फत त्यांना जे काय शिकायला मिळेल, त्यांना जे काय कार्यक्रम आहेत पुढे आणखी कशा तऱ्हेने त्यांच्या पिकांसाठी पुढे त्यांना कसं नियोजन करता येईल आणि सगळ्या बाबतीबद्दल जी काही माहिती आहे अशा वाहिनींमार्फत जर पुरवता आली तर फार फायद्याचं राहील. आणि पुढेसुद्धा त्यांना अशा तऱ्हेने जेव्हा जेव्हा माहितीची गरज पडेल अशा वाहिनींच्या मार्फत जर मिळाली तर पुढे त्यांचं नियोजनसुद्धा त्या पिकांबद्दल आणि सगळ्यात उत्तम कोणती खतं वापरायची, बियाणं वापरायची आणि लेटेस्ट जे काही टेक्निकल नोहाव असतं त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती जर याच्या मार्फत अशा वाहिनींच्या मार्फत मिळाली तर फारच महत्त्वाचं ठरेल. आणि विशेषतः विदर्भातल्या अगदी गरजू शेतकऱ्यांसाठी चालू केल्याबद्दल परत एकदा मी शुभेच्छा देते आणि या वाहिनीचा फायदा पूर्ण आपले शेतकरी बंधू घेतील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. राम राम. मी तुमचा लाडका कलाकार डॉक्टर विलास उजवणे आता इथं मुंबईला आहो, पण नागपुरात पैदा झालो भाऊ. आणि म्हणून या नागपुरातून जी कृषीप्रधान नावाचं नवीन चॅनल येत आहे हे सगळ्या कास्तकार लोकांसाठी मुद्दाम बनवून आणलं आहे लोकांना. तर भाऊ, या चॅनलला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या कलाकार मित्राकडून अनेक अनेक शुभेच्छा. आणि हा चॅनल रोज पाहणाऱ्या तुमच्या सगळ्या कास्तकार मायबाप बंधू भगिनींना नवरात्रीच्या, दसऱ्याच्या, दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप एकदम लाटमध्ये शुभेच्छा. नमस्कार, मी वरद विजय चव्हाण. कृषीप्रधान या नवीन चॅनलला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा. विदर्भातल्या तसंच मराठवाड्यातल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी हे नवीन चॅनल, आपलं चॅनल कृषीप्रधान चॅनल तुमच्या सेवेत येत आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. राम रामजी. अजी मी पराग भाऊ सर, नाही ओळखला? अजी मी आपला पराग भाऊ सर, अहो मी विदर्भातलाच. असं काय करता राव, हां? आपल्या सर्वांसाठी आता एक खूप छान चॅनल सुरू होते आणि चॅनलचं नाव आहे कृषीप्रधान चॅनल. सर्वांनी निश्चित बघा, आपल्या सर्वांसाठी आपण घेऊन येतोय कृषीप्रधान चॅनल. नमस्कार, मी सुरेखा कुळची. नवीन सुरू होणाऱ्या कृषीप्रधान या वाहिनीला माझ्या शुभेच्छा. माझ्या मते हे पहिलेच असं चॅनल आहे. या चॅनलवर फक्त शेतकऱ्यांबद्दल माहिती किंवा त्यांना बरेचसे त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत आणि मला खूप अभिमान आहे की अशा चॅनलचा सुद्धा विचार केला गेला आहे. कारण करमणुकीचे खूपच चॅनल, म्हणजे अगदी झी मराठी आहे, ई आहे किंवा स्टार प्रवाह असे बरेचसे चॅनल आहे, सह्याद्री आहे, पण कोणीही कोणाच्याही डोक्यात असा विचार नव्हता आला की शेतकऱ्यांना धरून कुठला तरी एखादा कार्यक्रम सुरू करावा किंवा काय. पण असा कार्यक्रम सुरू न करता
खास शेतकऱ्यांसाठी म्हणून एक चॅनल नवीन लॉन्च केलं जातं आहे आणि खूप अभिमानास्पद ही गोष्ट आहे. माझ्या खरंच शुभेच्छा असणार त्यांच्यासाठी. आणि इथे हा हे चॅनल पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की हे चॅनल तुम्ही नक्की पहा. मला आनंद या गोष्टीचा होतोय की कृषी प्रधान टीव्ही हे एक वेगळं चॅनल सुरू होत आहे खास शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या प्रश्नांशी रिलेटेड असलेल्या फिल्म्स, सिरियल्स, न्यूज किंवा अजून जे जे काही त्यांच्याशी रिलेटेड असेल ते सगळं, त्याच्याबद्दलची माहिती, हे सगळं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे नवीन चॅनल सुरू करण्यात येतं आणि मला त्याचा अत्यंत आनंद आहे आणि माझा पूर्णपणे ह्या चॅनलला पाठिंबा आहे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना मी अत्यंत कळकळीची विनंती करेन आणि आवाहन करेन की हे चॅनल जरूर तुम्ही बघा, ह्याला प्रचंड उदंड प्रतिसाद द्या. मला असं वाटतं की आज त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल उचललं गेलं आहे ते कृषीप्रधान टीव्ही सुरू करून घेतलेलं आहे असं मला वाटतं. कारण या टीव्हीमध्ये कृषीविषयक सगळ्या गोष्टी दाखवल्या जाणार. कृषी विषयक सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकरी, त्यांचं राहणीमान, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचं लाईफ कसं असतं त्या सगळ्यांना बघायला मिळणार. त्याच्यावरचं सिरियल्स, सिनेमे हे सगळं दाखवल्या जाणार आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्यांचं अंतरंग तुम्हाला जाणून घेता येणार. तर मला वाटतं या चळवळीचा हा सगळ्यात मोठा भाग आहे की कृषीप्रधान टी व्ही आज सुरू होतं. तर माझ्याकडून मी या टी व्हीला अत्यंत मनापासून शुभेच्छा देते. या चॅनलच्या निमित्ताने, हे जे चॅनल नवीन सुरू होत आहे या निमित्ताने मला वाटतं हे खरे जे प्रश्न आहेत त्या फिल्म्सच्या रूपात, सिरियल्सच्या रूपात, वेगवेगळ्या न्यूजच्या रूपात, म्हणजे फक्त 15 मिनटं शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याच्यावरच जर सारखं जर ऐकायला मिळालं तर मला वाटतं सगळ्यांना त्याची सिव्हिरिटी खरंच कळेल. नाना पाटेकर आणि मकरंद ननासपुरे यांनी पुढाकार जसा घेतला तसा प्रत्येक आर्टिस्टनी, प्रत्येक माणसांनी पुढाकार घ्या आणि खरंच या चॅनलला सपोर्ट करा. कृषीप्रधान टीव्हीला आम्हा उभयतांकडून हार्दिक शुभेच्छा. मी वंदना पत्के ठाकूर, तानी या मराठी सिनेमाची निर्माता. जी आमची माती आमची माणसं यायचं त्याच्यावर शेतकऱ्यांचं थोडंफार आम्हाला कळायचं, त्यांचं समाधान व्हायचं, एक तात्पुरते वेळेपुरते तो प्रोग्रॅम यायचा. पण आत्ता कृषीप्रधान ही जी तुमची नवी वाहिनी आहे त्या त्यांच्या पूर्ण समस्या सोडवता येतील आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगलं व्यासपीठ मिळेल, आपले प्रश्न त्यांना शासनापुढे सांगता येतील आणि त्याचं नक्कीच त्यांना काहीतरी समाधान मिळेल, त्यामुळे त्यांना नक्कीच काहीतरी मदत होईल. कृषीप्रधान टी व्हीला मी वंदना पत्के ठाकूर, तानीची निर्माता, कडून ऑल द बेस्ट आणि मनपूर्वक अभिनंदन. कृषीप्रधान टी व्हीला मी अजय ठाकूर, तानीच्या निर्माताकडून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. राम राम. आपल्या आधी म्हणजे एक आनंदाची बातमी म्हणजे अशी का आपल्या कृषी बंधूसाठी टी व्ही चॅनलची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं नाव आहे कृषीप्रधान टी व्ही. तर त्याच्या अंतर्गत आपल्या जेवढ्या काही समस्या आहेत शेतीच्या त्या सगळ्या दाखवल्या जातील आणि त्याचा फायदा आपल्या कास्तकऱ्याला, आपल्या शेतकऱ्याला होईल. ह्या टी व्ही चॅनलला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. कृषीप्रधान टी व्ही वाहिनीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. नाम फाउंडेशनच्या वतीनं गरजू कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सध्या काही काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्या कामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्हाला सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन. धन्यवाद. पावर आहे तर पावर आहे.